माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंह यांनी नोटाबंदीच्या वर्षपूर्तीनिमित्तानं लिहिलेल्या एका लेखामध्ये सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलंय. नोटाबंदीची कल्पना ही मुळातच चुकीची होती असं सांगताना माजी पंतप्रधानांनी सरकारच्या आर्थिक धोरणावर कठोर शब्दांमध्ये ताशेरे ओढले आहेत. नोटाबंदीला वर्षपूर्ती होत असताना अर्थव्यवस्थेला बसलेला झटका सर्वांना अनुभवायला मिळत आहेच आहे. चिंता देशातल्या संस्थात्मक रचनेला बसलेल्या धक्क्याची आहे असं मनमोहन सिंह यांनी या लेखामध्ये म्हटलंय. आज दुपारी नोटाबंदीच्या निर्णयाविषयी डॉक्टर मनमोहन सिंह पत्रकार परिषद घेऊन आपलं मत यावर मांडणार आहेत. तर याच संबंधात आणखी सविस्तर चर्चा करूया. सध्या आपल्याबरोबर आहेत अर्थतज्ज्ञ जयराज साळगावकर. सर, सगळ्यात महत्वाची गोष्ट, मनमोहन सिंग जरी यावर ताशेरे ओढत असले तरी आपण एक अर्थतज्ज्ञ म्हणून काय सांगाल? गेल्या वर्षभरातली जर स्थिती बघितली आणि जी सरकारची आर्थिक धोरणं आहेत, खरंच ती चुकतायत का? काय नेमकं आपलं म्हणणं यावर? माजी पंतप्रधान आणि माजी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर मनमोहन सिंग नक्की कुठली हॅट किंवा फेटा घालतायत हे स्पष्ट झालं पाहिजे. ते पॉलिटिशियन म्हणून बोलतायत का अर्थतज्ज्ञ म्हणून बोलतायत त्याच्यात गल्लत होते. कारण तिथे ज्या वर्ल्ड बँकेमध्ये मनमोहन सिंगांनी काम केलं ती वर्ल्ड बँक स्वतः नोटाबंदीचं समर्थन करताना दिसते. आणि आता हे काल जे पॅराडाईज पेपर्स आलेत त्यात 714 भारतीयांची नावं आहेत. म्हणजे काय प्रमाणात पैसा काळा केला जात होता आणि परदेशी पाठवला जात होता त्याची कल्पना येते. नोटाबंदीचा डिमॉनचा जो हे होता, पर्पज होता, जे धोरण होतं, जे त्यातून साधायचं होतं, ती गोष्ट मुळात चांगलीच होती असं जेव्हा नोटाबंदी झाली तेव्हा सगळे म्हणाले होते. पुढे ते इम्प्लिमेंटेशन होता ना, त्याला पॉलिटिकल रंग आला आणि त्यामुळे त्याने वेगळं वळण घेतलं आणि काही लोकांना त्रास झाला, हे खरं आहे. पण याच्यामुळे सरकारची किंवा रिझर्व्ह बँकेची विश्वासार्हता त्याला बाधा आलेली आहे असं मला वाटत नाही. आणि नोटबंदीसारखा एवढा मोठा निर्णय या भारतीय जनतेनं पेलला ही भारतीय जनतेचा मोठेपणा आहे. व्हेनेझुएलामध्ये त्याच काळामध्ये नोटबंदी झाली, दंगली झाल्या आणि 2 दिवसानंतर ती मागे घालली. भारतीय जनतेने हा निर्णय पेलला आणि त्यातून ते पुढे गेले. आणि लॉंग रन मध्ये GST काय किंवा नोटाबंदी काय हे भारताच्या अर्थव्यवस्थेला 100% बळकटी आणून देतील यात काही शंका नाही आहे. शॉर्ट रन मध्ये त्रास होणार आणि त्याचं पॉलिटिकल भांडवल करायचं मनमोहन सिंग सारख्या विद्वान माणसाला काहीच कारण नाही. मला ते जास्त पॉलिटिक्स बोलतायत आणि इकॉनॉमिक्स कमी बोलतायत असं वाटतं. रिझर्व्ह बँकेबरोबर खटके उडाले PMO चे, पण तो विषय वेगळा आहे, त्याचा नोटाबंदीशी काही संबंध नाही.